नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोलेंची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती आणि त्यामध्ये अनेक नावं आघाडीवर होती. अखेर प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसने नाना पटोलेंची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे आता तर्कवितर्कांना पूर्णविराम बसलेला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नंतर त्यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता नव्हती अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा होती. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय. राज्यात समान सरकार आहे आणि सर्वांना एकत्र घेऊन चालायचं असेल तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला द्यावं असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केलंय. सत्ता स्थापन करण्यासाठी जेव्हा तीनही पक्ष एकत्र आले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे देण्याचं ठरलं होतं असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार आणि मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाला देवेंद्र भुयार यांनी पूर्ण वेळ हजेरी लावली होती त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला 8 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलाय. दरम्यान सुप्रीम कोर्टानं जर 8 मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली नसेल तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी होईल असं देखील स्पष्ट केलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीचा कालावधी हा निश्चित केला असून 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान ही सुनावणी पार पडणार आहे. या 10 दिवसांमध्ये संपूर्ण प्रकरणावरील सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील सुनावणीचं वेळापत्रक आखून दिलं. यामध्ये पहिली वेळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. 18 तारखेला केंद्राच्या वतीनं बाजू मांडण्यात येणार आहे. 8 ते 18 मार्च या 10 दिवसांमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं लेखी स्वरूपात सादर करता येणार आहे. मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षण प्रकरणी पुन्हा पुढची तारीख देण्यात आली. यानंतर आता संभाजीराजेंनी ट्विट केलंय. सरकारला एक महिन्याचा अतिरिक्त अवधी मिळालाय. त्यांनी सर्व ती तयारी पूर्ण करावी. मराठा समाजाला आरक्षण कोणत्याही परिस्थितीत मिळालंच पाहिजे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी आता सरकारची असल्याचं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला आरक्षण देताना केंद्र सरकारनं संवैधानिक तरतूद केली त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद केंद्र सरकारनं केली पाहिजे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये अशा पद्धतीनं संवैधानिक तरतूद करणं शक्य आहे. राज्य सरकारची ही मागणी केंद्र सरकारनं मान्य करावी अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची इच्छाशक्ती दिसत नाही. मराठा आरक्षणाचा वाद न्यायालयात सुरू आहे. मात्र ज्या बाबी राज्य सरकारच्या हातात आहेत त्या देखील सुरळीत पार पाडण्याच्या बाबत राज्य सरकार उदासीन आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे पुणे इथले समन्वयक रघुनाथ चित्रे पाटील यांनी केलाय. मुंबईमध्ये दादर परिसरातील शिवसेना भवनासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्यांना प्रतिकात्मक गाजर आणि लॉलीपॉप देऊन दरवाढीचा विरोध करण्यात आला. तर वीज दरवाढीविरोधात भाजपचं राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे शिवसेनेनं इंधन दरवाढीवर कुर्ल्यात आंदोलन केलंय. पेट्रोलच्या किमतींवरती सर्वसामान्यांचं या ठिकाणी या किमती महागल्यामुळे हाल होत आहेत. तर या किमती ज्या आहेत त्या कमी करण्याऐवजी खरं तर वाढत आहेत आणि हे पाहून कुर्ला विधानसभेचे आमदार मुंबई मंगेश कुडाळकर आणि आमदार विभाग प्रमुख संजय पोतनीस यांनी आज हे आंदोलन करत आपला निषेध जो आहे तो नोंदवलेला आहे. तर केंद्राच्या सरकारविरोधातही घोषणाबाजी करून आपला निषेध जो आहे तो आज नोंदवण्यात आला आहे. दादरमध्ये देखील भाजपच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेनं भर रस्त्यात चूल मांडत आंदोलन केलं इंधन दरवाढीविरोधात. यावेळी सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 20 हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती 93 रुपयांवर तर डिझेल दरवाढ ही 80 रुपयांवर पोहोचली. घरगुती गॅस सिलेंडरचा दरही दिवसागणिक वाढतो आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारनं चालवलेल्या सर्वसामान्यांच्या लुटीविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. तर केंद्र सरकारचा गैरकारभार, पेट्रोल डिझेल दरवाढीचा जनतेवर भार अशा घोषणा करत त्यांनी आपला निषेध नोंदवला.
इंधन दरवाढी विरोधात आज शिवसेनेतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबईतील कोकण भवनावरतीही शिवसेनेच्या वतीनं बैलगाडी आणि सायकल आंदोलन करण्यात आलं. यावेळी बैलगाडीवर बसून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देत शिवसैनिकांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. इंधन दरवाढी विरोधात संपूर्ण राज्यभरात शिवसेनेनं आंदोलन केलंय. ठाण्यातही आज आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. ठाण्यात झालेल्या आंदोलनात महापौर नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह अनेक नगरसेवक आणि पदाधिकारीही आंदोलनात सहभागी झाले होते. पुण्यामध्ये भाजपच्या वतीनं महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळं ठोकलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते. इकडे मुंबईतही भाजपच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारनं वीज बिल माफ करण्याचा दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप भाजपनं केलाय. याविरुद्ध संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध जो आहे तो नोंदवलाय. साताऱ्यात सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. तसंच कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करत आंदोलन केलंय. नाशिकमध्येही वीज बिल विरोधात भाजपनं आंदोलन केलं. पोलीस कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. तर या ठिकाणी भाजप पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं देखील बघायला मिळालं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रसंग या ठिकाणी उडावला होता. दरम्यान नाशिकच्या महावितरण कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार झटापटही झाली. वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करून त्यांचा संताप व्यक्त केला. ग्राहकांचं वीज बिल कमी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या आंदोलनानंतर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार असल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय. इंधनावरील राज्याने टॅक्स कमी करण्यापेक्षा केंद्रानं टॅक्स कमी केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यात पेट्रोल दरवाढ कमी करणं ही केंद्राची जबाबदारी आहे. भाजपला वीज माफ करण्याचा फॉर्म्युला कळलेला नाहीये. त्यांनी तो फॉर्म्युला आधी वाचावा आणि वाचून लोकांना सांगावा अशी टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली. सगळंच वाईट राज्य सरकार करतंय हे म्हणणं चुकीचं आहे. कोरोना काळात कर्जमाफी केली हे एका भाजपवाले बोलत नाहीत असा सवालही त्यांनी यावेळी केलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपच्या वीज बिलाच्या आंदोलनावर टीका केली. भाजपचं हे फसवं आंदोलन आहे. त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे नाहीत. त्यांच्या वाट्याला आलेलं अपयश लपवण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी हे आंदोलन केलं जात आहे. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची ही केविलवाणी धडपड सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर शेतकरी प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी हे आंदोलन केलं जात असल्याचंही पाटील या ठिकाणी नितीन राऊत यांनी टीका केली आहे. मुंबईसाठी नियोजन करणाऱ्या विविध प्राधिकरणांऐवजी मुंबई महापालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करावं या भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवसेनेवरती हे दोनही पक्ष नाराज असल्याची माहिती मिळतीये. मुंबईमध्ये म्हाडा MMRDA अशी नियोजन प्राधिकरणं आहेत. या प्राधिकरणाची जबाबदारी देखील विविध पक्षात वाटून दिलेली आहे. असं असतानाही प्रस्ताव दिल्यानं आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एकच प्राधिकरण असायला हवं याला विरोध केला आहे. एकाच प्राधिकरणासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आततायीपणा करू नये, याबाबत चर्चा झाली पाहिजे असंही भाई जगताप यांनी म्हटलंय. मुंबई महापालिकेचं बजेट सादर करताना महापालिका आयुक्तांनी मुंबईसाठी एका प्राधिकरणाचा प्रस्ताव दिल्याचं नमूद केलंय. मात्र हा राजकीय निर्णय आहे आणि यावर उघडपणे चर्चा करणं अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग नाशिक जिल्ह्यातून आणि 6 तालुके तसंच 69 गावांमधून जाणार आहे आणि त्यासाठी 995 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. या प्रकल्पाला 70 ते 75 हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. उमरणे कातरणी ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा जाहीर करण्यात आली आणि यासाठी 12 मार्चला मतदान होणार आहे. सरपंच पदाचा लिलाव झाल्यानं निवडणूक रद्द करण्यात आली होती. सरपंच पदासाठी 2.5 कोटी बोली लावण्यात आली होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं गंभीर दखल घेत निवडणूक रद्द केली आहे. निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे. बघूत पुढची बातमी. अहमदनगरमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली मोहटा देवी मंदिरात सुमारे 2 किलो सोनं पुरलं आणि मंत्रोपचारासाठी 25 लाख रुपये खर्च केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. याबाबत विश्वस्त नामदेव साहेबराव गरड यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
विक्रोळी परिसरात शिवसेना फेरीवाल्यांकडून दर दिवशी प्रत्येकी 10 रुपये वसूल करत असल्याचं पत्रकार परिषद घेऊन मनसेच्या वतीनं दाखवण्यात आलं होतं। या प्रकरणाची आज पोलिसांमध्ये तक्रारही करण्यात आली आहे। विक्रोळीतील मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी पोलिसांना पत्र देऊन या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दिली आहे।